नमस्कार मित्र हो दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो तुम्ही ऐकतोय रंगराव बापू पाटील यांची कारस्थान ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा भाग दुसरा वस्तीवरचं कुत्रं भुकलं तसा हंबीरराव उठून उभा राहिला आणि अंधारा दूर नेहाळून पाहायला लागला कोणीतरी गडी झपाट्यानं त्याच्या मांडवाकडे येत होता हंबीरराव दचकला मेडीच्या खोंबा याला अडकवलेली बंदूक त्यांनी घेतली आणि सावध राहून त्यांनी हाक मारली कोण आहे रे हंबीरराव नामा आगाशाने ना हाक मारली लांब उभा राह नाही तर गोळी आली बघ का हो? मला ओळखलं नाही वे हंबीरराव माझा आवाज ओळख नामान लांबनच घाबऱ्या गाभऱ्या म्हटलं कोण आहे का रे पाय की कशावर काय खून सांगू माझ्या बहिणीचं नाव सांग ये पुढं ये असं हंबीरराव म्हटला खरा पण त्याच्या जीवा जीवात जीव नव्हता अनेक खून करून फरारी असलेला हंबीरराव रात्री आपल्या वस्तीवर ये त्याला अशी काळजी घ्यावीच लागेल नामू मांडवात आला कर राजसा का मग कावा गाठ पाडायची काय भानगड काय सांगतो की गेड्यातलं लोटकं भरून त्यांनी पाणी घेतलं दमगीर झालेला नामा ते घाट घाट प्याला काय पळत आला काय नाही मग नाही जरा झापाट्यानं ना चाललो पाणी पिऊन मेहळ्याजवळ पोत्यावर टेकला मेहण्याला म्हणजे हंबीररावाला काही कळे ना साशंक नजरेनं त्याच्याकडं बघायला लागला वस्तीवर कंदील बारीक करून तिथं दुसऱ्या एका मेडक्याला अडकवला होता हंबीरराव उठला आणि त्याने त्याची वाद चढवली मांडवात प्रकाश पडला मांडवातली जनावर थंड वाऱ्यात निवांत रवंत करत बसलेली होती मांडवाच्या भोवती सगळी वावरं मोकळी होती त्या काळ्या करंद जमिनीच्या औरस चौरस पट्ट्यात हंबीरराव मांडव घालून राहत होता उन्हाळ्याचे दिवस असल्यानं असेच मांडव ठिकठिकाणी थीक घातलेले होते सात आठ मेडकी उभी केली आणि वर कडब्याच्या पेंड्या टाकल्या की झकास मांडव होई मावळतीच्या अंगानं पेंड्याची एक जाम भिंत बांधली म्हणजे झालं पण हंबीररावाच्या मनात वेगळीच शंका आली अक्का बरी नऊ का कोण हाऊसा होई की तिला काय होते काय नाही मग काय झालं गावात भांडणं झाली कोणाकोणाची ए माझी आणि माईपाक अदमाची का झालं असं एक कारण बरं मग त्याचा काटा काढायचा आहे पाक काढून टाकायचा का नाही नाही अर्धा कच्चा करायचा याला हातपाय मोडून ठेवायचे त्याचे का मला बेदम मारलं त्याने का तुला हात नव्हता ना काय नाही अचानक आला नडगे गवसन काटे आणली त्या दिवशी मी मारायचाच इतकं मारल वय रावाचा पारा चढला वय ना पण का मारलं तुला ते त्याची गावातल्या एका पोरीची भानगड आहे त्यासनी पकडले मी आता या नास्त्या उसापती तुम्हाला कोणी करायला सांगितल्या नाही पकडलं म्हणजे मला दिसलं ते गंजी खाण्यात खोंड उधळला म्हणून मी धराय गेलो तर हे जोडप गंजीच्या आडाला नाही नाही पण तुला मारायचं कारण काय त्याला बाहेर कुठंही बातमी फोडली तर याद राहा कसं म्हणून मला ठोकला त्याने अरे मग त्याला उभ्या फासतो की उद्या रातचा गाठून नाही नाही पण हंबीरराव तुम्ही आहे ना तुम्ही एकटं येऊ नका ले बारबिंडा माणूस येतो आच्या आठ ताकद आहे पैलवानखी केली गाड्याने मला काय करतोय तो बंदुकीच्या दस्त्यानं त्याला ओरफटा तिरफटा करून टाकल की मी अरे कित्येक जणच पाणी धावलंय मी काही स्मिता सारखा तर पाठवलंय आणि हो म्हणजे काय असं दोघांचं बोलणं झालं लांबच्या एका मांडवातलं कुत्रं उठून भुंकायला लागलं तसे दोघेही थोडा वेळ स्तब्ध झाले या दोघांचं बोलणं वाऱ्यावरनं ऐकू जात होतं तू कुत्र्यानं ते बोलणं टिपलं आणि ते एका टिपेत भुंकायला लागलं बरे हो गडी गावणार कुठसा कावासा माळ्यातच असतो ए वस्तीला दहा बाराच्या पुढा गाठायचा तुम्ही या गावाकडं मध्ये नि निघू दोघं हा बरं ठीक आहे चलो का काय का गाव गाठ आहे दहा वाजतील ना आत्ता किती वाजलं नऊ वाजलं पान खाऊन जा जेवला का हा जीवन वस्ती वालो आणि तसंच खालतस सुटलो बॅटरी फिटरी आणायची नाही वे ना काय होते म्हणलं दोघांनी पान खाल्लं तंबाखूची चिमट दाडाला धरली आणि मग उठला तसा त्याचा मेवणा आम्ही हंबीरराव सुद्धा उठला त्यानं मेडकेचा कंदील काढला नाही तुम्ही बसा येऊ नका मी जातो दहा जा अरे यो कंदील न्यायचा नाही नका गप घेऊन जायचं येळ काही सांगून येत नाही ना आम्हाला आता कंदील घेणं भागच होतं त्यांनी हंबीररावाच्या हातातला कंदील घेतलं आणि त्या मांडवातनं तो बाहेर पडला चगाळ्यावर बसलेलं कुत्र पुन्हा उंटलं भुकायला लागलं अरे तुला काय आपल्या घरची माणसं वळखणार कुत्र्यानं मालकाचे ते शब्द ऐकले आणि ते मांडवात येऊन शेपटी हलवत उभं राहिलं हंबीरराव दूर जाणाऱ्या कंदिलाकडे कितीतरी वेळ पाहत राहिला सुडाच्या भावनेनं त्याचं मन हळूहळू पेटत होतं महिपा कदमचा काटा कसा काढायचा ते ठरवायला लागला तो केव्हा जायचं याचा मनाशी बेत करायला लागला आणि खाली पोत्यावर बसून त्यानं पुन्हा एकदा बटव्यातली तंबाखू हातात घेतली त्यात चुना कालवून तो ती चांगली मळत मळत विचार करायला लागला आठ पंधरा दिवस जाऊ दिले आणि एका मध्यान रात्री हंबीररावानं आपल्या मेवण्याचं घर गाठलं पुढं आदल्या दिवशीच कोणाजवळून तरी गुपचुप सांगावा पण दिला होता बहिणीनं भावासाठी जेवण मन लावून केलं होतं भर बाराला त्याने बहिणीचं दार धडाकलं अरे कोण आहे आंबेराव नवरा बायको पुढे झालं कार भाऊ उशीर अगं ही येळ मला बरी बर आता वाढ घेत वाघसनी तू का आवायचा तामला नाही तुम्ही येत आहे म्हणून रावरा काम करून पुन्हा मला माझी वस्ती गाठायची दोघही जेवायला बसले बहिणीने आग्रह केला अक्का पुन्हा पाळा येईल असं वाड म्हणजे झालं म्हणजे रे काय नाही ना में। गप जेवायला वाड बहीण गप झाली पण तिच्या जीवाला ताण लागले काय रे हांबीर अगं काय नाही गप तिनं म्हटलं मी नाही मला फसवू नको काय भानगडे ती सांग हांबीर अगं काय नाही अक्का बरे जीव दे की आता असं नामा म्हणताच ती गप्प झाली आणि मग दोघेही जेवणात दंग झाले हा धून होतास दोघे उठले अंबीररावांना आपली बंदूक उचलली नामानं कोपऱ्यात ठेवलेली उंच फरशी कुराड घेतली आणि दोघंही बाहेर पडले कडी लावून घे का आतनं एक बॅटरी पेटत निघालेली तिने पाहिली उगच तिचं डोळं डबडबलं मैपा कदमाच्या वस्तीवर दोघं आले विहिरीच्या काठावर त्याचं छप्पर होतं छपरामागनं गाडी वाढ गेली होती ती वाट चढून ते विहिरीवर आले विहिरीवरच्या धारेवरचं एक लठ्ठ कुत्र उठलं त्याने भुंकून माळा घुमावला भर्रकने एक दगड त्या कुत्रेच्या पेकाटात बसला कुत्र्यानं क्वाय करून लांब धुवून टोकले कोण आहे रे तो अं वाट्यानं घर जावा ना वे छपरातनं आवाज आला नामाचं मन सुडाच्या भावनेनं पेटलेलं लावणात महिपाने दिलेल्या माराचा तो आज सूड उघडणार होता त्यांनी पहिली कुऱ्हाड छपराच्या दारावर घातली अरे कोण आहे आत्न आवाज झाला हालचाल झाली तोच हंबीररावानं लाथेनं ते दार मोडलं आणि आत बॅटरी पाडली वाकळावर कोणीतरी उठून बसलं होतं त्या दंग्यानं त्या बसलेल्या माणसाची दाटखेळी बसली बॅटरीच्या प्रकाशात त्याला बंदुकीची नळी दिसली ते दोघंही हात घुसले माणसाच्या तोंडावर बॅटरी पडली हंबीररावानं बंदुकीच्या नळ्या त्याच्याकडं केल्या मला कशाला गरीब आला मला कशाला गरीब आला बडव्या तू गरीब आहे माझ्या मेवल्याला मारलं कोणी नाही म्यान आहे म्या नाही मंग कोण म्या नाही अरांड वर लपाट बोलतोय रे मायपाक कदम तूच ये ना हांबेर नामान नामा मध्येच हाक मारली काय रे यो त्याचा चाकरीचा घडी मायपा कुठं रे आबा पाटलाच्या माळ्यात मालक तिकडच गेलात थापा मारतो काय नाही खरंच सांगतोय कशाला गेलाय तिकडं आबा पाटलाच्या हिरीव आज कंदोरीचं जेवण आहे एवढं त्यांनी ऐकलं हंबीरराव आपल्या मेवण्याला म्हणाला नामदेवराव झाला तिकडं आबा पाटलाच्या माळ्यात हांबीरराव तिथे लय माणसं असणार हो अरे सगळ्या माणसात त्याला वडून मारतो की मी असं म्हणून तो दूर अंधारात पाहत राहिला या कंदुरीला गावातलं इनामदार असते आहेत त्यांच्या पुढं जाणं म्हणजे आपण जाळ्यात गावल्या धुईन मला पुन्हा गावात राहणार अवघड करून टाकाण बरं तुझा मा तो माईपा कदम लांबणं तरी दाव ना कसला इथे हो त्याचा ह्या पंधरा दिवसात तो रडा उडवतो बघ छल नामा बॅटरी पाडत पुढं निघाला आणि त्याच्या मागून हातात बंदूक पिलत हंबीरराव निघाला दोघे एका झाडाखाली दडून बसले तिथून आबा पाटलाच्या छपरापुढचं पटांगण दिसत होतं पंगत बसली होती इनामदारांच्या अंगावर पांढरा सफेद नेहरू शर्ट आबा पाटलाचा जाडा भरडा अंगारखा दोन तीन माणसं सोडून महिपा कदम बसला होता पैलवान फॅशनचा पिवळ्या रंगाचा मलमली शर्ट त्याच्या अंगावर होता गळ्यातली चांदीची पेटी उठून दिसत होती नामानं हंबीररावला महिपा कदम दाखवला मंडळी जेवणात दंग झाली होती वाडपे वाढताना हालत होते गप्पा हसणं खिदळणं चालू होतं हंबीररावानं तिथला एक भला मोठा काळा ढेकळा हातात घेतला दाजे गपे तू आणि हंबीरावानं लांब हात करून तो पंक्तीत महिपा कदमच्या दिशेनं फेकला तो बक्कन नेमका महिपाच्या छातीवर चा लागला जेवणात ढेकळाची माती पडली छातीत हुक भरली महिपा तशाही अवस्थेत ताडकन उभा राहिला अंधारात निहाळ लागला सगळी पंगत आवाक झाली ज्या आईला असा पुढे की दडून काशाला गोळ्या मारतो महिपा चावताळला कोण असं म्हणून इनामदार सुद्धा उठले हात धुवून त्याने बॅटरीचा झोत मारला कोणीतरी झाडा पळत गेलेलं दिसलं अबा कधी सुधारायचं आपलं गाव इनामदार कळवळून म्हणले अय माहिपाला दुसरं पान आणणार रे हे पान काढून ठेवा नाही नगं माझं जेवण झाले तू जेव गा अवसाना गं मग महिपाला वाडप्याने दुसऱ्या पानावर वाढलं हां जेव्हा तुम्ही बेदात असेल इनामदारांनाही कोणीतरी सांगितलं महिपा आपल्या खोबरी आंब्याखाली बसला होता थोरला भाऊ वरच्या रानात नांगर धरायला गेला होता दिवस उगवताच महिपा आपल्या माळ्यात आला होता खोबऱ्याच्या वाटीगत आंबा आलं होतं आंब्याची राखण करणं भाग होतं पंधरा दिवसात आंबा पाडाला येणार होता त्याची वहिनी नुकतंच त्याचं जेवण देऊन गेली होती भुकेची वेळ झाल्यानं त्याचं जेवणही भरपेट झालेलं होतं वहिनी परत गेली त्या दिशेनं तो पाहत होता आणि एकाएकी त्याची नजर तिकडे खेळूनच राहिली वहिनी तिकडे गेली आणि त्याच वेळी मस्त्र घेऊन येताना त्याला गुंज्या दिसली तिच्या भेटीच्या आनंदानं त्याचं मन फुलून आलं त्याच क्षणी त्याचं काळीच पोखरणार ही दुसरी आठवण झाली आणि तो अस्वस्थ झाला असा किती वेळ निघून गेला हे त्याचं त्यालाही कळलं नाही पण एकदम तिच्या आवाजानं तो भानावर आला ती म्हैशीनं हाकारत येत होती आणि तो तिच्याकडे एकटक पाहत होता ती जवळ आली का आमच्या वाटत का बसलाय आहे तिने लांबणंच गमतीनं म्हटलं खूळ लागले म्हणून त्यांनी हे तितक्याच गमतीने उत्तर दिलं खूळ लागला असतं तर असं केलं नसतं सा काय केलं मॅ काय केलं म्हणून आणखीन मलाच विचारता वय मग कोणाला विचारू तुमच्या बायकोला विचारा मग मा माझ्या बायकोलाच विचारतोय की मी जा वासते थापा द्या आता था। ती जवळ आली म्हशी आंब्या पुढच्या वगळीजवळ गेल्या आणि बांधावरचं खुरटं पिवळं गवत कोरतडायला लागल्या रानात पडलेला चगळा खायला लागले बस की कुठं अगं बस येतं आणि कुणी चुगली केली तर आता काय आता सगळ्या गावभर झाले फक्त तर आपल्या घरच्या माणसांना खरं वाटत नाही खरंच कसं करायचं व कशाचं म्हणते तू तुम्हाला कायच कसं वाट ना वाटतंय हो? की काय करू या सांग ना नाही आता ग बसून नाही चालायचं हो तुम्हाला काय सगळी गंमतच वाटते माझ्या जीवाला तात लागलाय माझ्या नाही वय मग काय केलंय तुम्ही त्यासाठी तर तुझी भेट घ्यायची होती ना आ, आता मी आलो म्हणायचं तसं अगं नाही आहे खरंच खाण्यात भेट झाल्यापासून आपली तशी निवांत गाठच नाही ना पडली आज आलीच ती बी मसरं घेऊन आता त्याच्याशिवाय यायला मिळतंय का आज कोणच नाही मसरं घेऊन यायला म्हणून मी आले का आबा कुठं गेले ए चाललंय की कशाच चा? लागणारच नाहीत ती बसली घरात वरुटा घेतलाय पाय पाडून पाडून घेतला का तो हानला मी का म्हणून हानीन अगं गंमत म्हणून तुम्हाला बाया सगळी गंमतच आठवती असं ती बोलली आणि तिचं लक्ष मशीनकडे गेलं या बाया बोलण्याच्या नादात मसरं गेली माझी अगं कुठं जाते यार नाही नाही तुम्ही या खालतं तर मसरसा बांधते बोलत बसू तिथं हां म्हणजे आमचा आंब पडून नेऊ दे कुणीतरी माझ्या जीवापेक्षा तुम्हाला आंब्याचं लय महत्व म्हणा की बरं बाई आलो छल पुढं तवर आलो मी मसरं तेवढे बांधून घाल म्हणजे बोलत बसो निवांती माचा हो। ती झपाट्यानं मसराकडे गेली म्हसरं छपराकडं जाणार हे तिला माहिती होतं एखादं हिरी ढासळलं का याची तिला काळजी वाटत होती ती जवळजवळ पळतच तिकडं गेली आंब्याच्या डहाळीला एक फडकं बांधून तोही तिच्या छपराकडं झापाट्यानं सुटला तो तिथे गेला तेव्हा तिने मसरं बांधली होती आणि ती त्यांना कडव्याच्या पेंड्यात ओढून टाकत होती त्यांनी तिथल्या जवळची कुराड घेतली आणि आपण कडब्याच्या पेंड्या तोडायला लागला ती तोडलेल्या पेंड्या मासरांना टाकायला लागली पुढं बी अशीच मदत करू लागची लाका कवा मी तुमची बायको झाले हो अरे तुझ्यासारखे बायको मिळायला भाग्य लागते पण तुझा आबा माझ्यासारखं गरीबाला दिल वय तुम्ही गरीब आहे वय काय कमी हो तुम्हाला अगं पिकतं तिथं एकत नसतं असं म्हणत तो माचावर जाऊन बसला तीही तिथे बसली न राहून त्यांनी तिला एकदम मिठीत घेतली तिने त्याचे हात सोडून घेतले आणि दूर होत म्हणाली आता जरा लांबवा का मला आधी एक सांगा काय सांगू मला भ्या वाटायला लागलंय त्याचं काय कशाचं भ्या त्या दिवशी जाताना काय सांगितलं तुम्हाला त्यो डूक धरून बसलाय म्हणून नाही ग नाही काय नक्कीच आहे काहीतरी घोटाळा झालाय त्याचा आधी काय करायचं सांगा तू काय म्हणती करायचं सांग ना लगीन करू लवकर मी म्हणतो हे नाही जमायचं ग मला सांग सा ना तुझ्या आबाला कोण बोलणार आणि तसं सगळीकडं लय आहे म्हणजे मी तुम्हाला बायको म्हणून नको आहे वय नाही गुंज्या नाही गुंज्या माझं लय जीव बसलाय का तुझ्यावर पण आपलं लगीन होणार नाही हे बी मला तितकं स्पष्ट दिसतंय बघ आपल्या दोघांचं असं मत आहे कळलं ना तर तुझ्या आबा लय पिसाळतील तुला माहितीच आहे की तुझ्या आबाचा अभाव आणि मग आमच्या बेगारात माणसं गुंधळ घालणार आपल्याला नावं ठेवणार बघा मी एकच सांगते माझा जीव बसलाय हे तुमच्या आपण अगदी लहानपणापासून हित खेळलोय आता हितन पुढं बी आपण जोडीदार होऊया दुसऱ्या बरोबर लगीन ठरलं तर मी जीव दिना हिरीत अगं माझं बी दुसरीत मन नाही रामणार मी हयातवर झुरत राहीन मी पाहिजे नव्हतं तुम्हाला वय की खोट वाटतय का मग माझ्या गाड्याची शपथ का अगं शपथ कशाबद्दल माझ्यावर खरं प्रेम आहे म्हणून शपथ मी तुझ्याबरोबर लगीन करणार म्हणून घ्या बरं शपथ माझ्या गळ्याची घेतली ना नाही माझ्या गाळ्याला हात लावून घ्या तो पुढे झाला तिच्या गळ्याला त्यानं स्पर्श केला तोच तिने एकाएकी त्याच्या गळ्यात हात टाकले त्याने तिला जवळ ओढली मध्येच ती म्हणाली आता लगीन करायचं ठरलं पण पुढचं कसं कशाचं आपल्या घरातली माणसं परवानगी देतील का तेच तर कोरडं पडलंय ना काय करावं ते सोचा ना थोडा वेळ कोणी काहीच बोललं नाही काही वेळ गेला मा एकी एक आहे की म्हणाला गुंज्या हे जेव्हा मला एक उपाय सुचला आहे तुला पटतोय का बघ आपण आहे ना इनामदाराच्याकडनं हे काम करू त्यांच्याकडं तुझ्या आभासनी सांगायला मग आमच्या नानाला बी सांगायला हवं त्यांना म्हणजे इनामदारासनी मध्यस्थी करायला आवायशिवाय हा आणि ते पटवून देतील बी आ वा मला गवाड वाटला तुमचा यो मार्ग असं म्हणून ती त्याला खेटून बसली पण इन इन काय इनामदार आपलं ऐकतील अगं ऐकतील की लय बाला माणूस हे विचारी हे समंजस हे आपल्या सगळ्या गावाची मर्जी आहे त्याच्याव कोणी जावं त्याच्याकडनं आपलं दुखणं सांगावं इनामदारांनी कधीच त्याला नाकार दिलेला नाही आज संध्याकाळला जातो सगळं खुल्लं खुल्लं सांगतो काय दडवून ठेवत नाही इनामदारापासनं काय सांगणार तुम्ही हेच की त्याला सांग ना आमची दोघांची मनं बसली ती एकमेकाव लगीन करायची इच्छा आहे आमची असंच सांगा आ ना आजच जा उशीर लाव ना का नाही आजच जातो की आजच जातो एवढ्या धाड दिशेने आवाज झाला दोघेही दचकून उठले तिने कपडे नीट केले सुटलेले केस बांधले डोक्यावर पदर घेतला आणि त्याच्याकडे पाहत तिने शंका विचारली काय वाजलो अग हिरीत कोणीतरी उडी मारली कुणीतरी आंघोळी असेल तुझी हिर पावाय चांगली तिनेही डोकून घाबऱ्या घाबऱ्या बाहेर पाहिलं विहिरीच्या काठावर कुणाची तरी कापडं होती पण कोण आंघोळीला आलंय हे दोघांनाही कळलं नाही तो इथं आम कोण आहे ते मी बघून येतो असं म्हणून तो, तो विहिरीकडे गेला काठावरनं आत पाहिलं आणि पाण्यातून काठावर येत असलेल्या व्यक्तीला बघून त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली तो दिसल्याबरोबर त्याने मनातल्या मनात एक शिवी हसडली आणि तो माग फिरला कोण आहे व अगं त्योच त्यो मागाशी मग स्वडाकीवर नाही एकदा गुडतेच्या टक्कुर्यात कशाला कोणाचा आरोप येईल माझ्या जा। मी जाईन फासाव घावला काचाट्या तर भाड्याला हद्दल काढवा आणखीन एकदा तावच्या गट ठेका त्याला अजून खोड मोडली नाही भाड्याची कंदुरी दिशी ढेकुळ मारला बघ मला कोणीतरी आवताना मग ह्योच भाड्या असेन काळसरपैतो चांगला ठेसल्याशिवाय मऊ व्हायचा नाही तो काहीतरी आपल्या प्रेमात मोडा घालणार तो आता आपल्या वाट्याला जायचा त्याचा घासच नाही त्या दिवशी त्याचा बुकणा केलाय मी पण कावा तरी डाव काढणार बाग तुम्ही सावध असा म्हणजे झालं अन तुम्ही सावध राहा सारखा माग माग असतोय बघा माझ्या ते दोघं असं बोलत असताना नामा विहिरीतून उभार आला छपराच्या सांदीतून त्या दोघांना तो दिसत होता कापडा अंगावर घालून तो तिथनं पसार झाला गुंज्या आता मी जातो कावा भेटायचं आपलं काम झालं हो महिपा झपाट्यानं बाहेर पडला नामा आपल्या रानाकडे जात असताना वर दिसला महिपा आपल्या आंब्याखाली आला त्यांनी बघितलं आणि त्याला फार मोठा धक्का बसला आंब्यावरचं सगळं आंबं खाली पडलं होतं त्यांनी झाडाखाली येऊन वर बघितलं आता झाडावर कुठेतरी आंबा शिल्लक होता एक दोन फांद्या मोडून पडल्या होत्या वाराही नव्हता वादळही सुटलं नव्हतं मग हे सारं झालं कसं आता घरात काय सांगायचं ह्या एकाच विचारानं त्याला घेरलं आणि हातपाय गळल्यागत तो आंब्याच्या झाडाच्या बोंध्याला टेकून बसला तिकडे गुंज्या आपली मसर सोडून घेऊन घराकडे निघाली होती आणि माहिपा तिच्याकडे एक टक पाहत होता मित्र हो हा दुसरा भाग इथेच संपला तिसरा भाग उद्या संध्याकाळी पाच वाजता दीपक रेगे वाहिनीवर पण ज्यांनी पहिला भाग ऐकला नसेल त्यांच्यासाठी एंडस्क्रीनला पहिल्या भागाची लिंक देतो पहिला भाग ऐका दुसरा भाग ऐका आणि उद्या संध्याकाळी तिसरा भागही ऐका संध्याकाळी पाच वाजता तोपर्यंत नमस्कार मित्रो